आदरणीय सुजातदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज अकोल्यात युवा आघाडी आणि अकोला महानगरातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं आणि सकाळपासूनच या सगळ्या कार्यक्रमांची आणि सुजातदादांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी सगळ्यांनी अतिशय आनंदोत्सव साजरा केला. त्यात प्रामुख्याने म्हणजे आता आम्ही राजेश्वर मंदिरातनं बोलतो आहे, राजेश्वर मंदिरात इथे दुग्धाभिषेक करण्यात आला, दर्ग्यावर चादर चढवण्यात आली, लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं, सूर्योदय बालगृहात पण लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम, तिथे वृक्षारोपण आणि तिथेही शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं. अशा विविध कार्यक्रमांतर्गत आदरणीय सुजात दादांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभावे यासाठी सगळीकडे प्रार्थना करण्यात आली. आणि आता परत एकदा मी महानगर युवा आघाडी आणि राज्य कार्यकारिणी यांच्यातर्फे सुजात दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. त्यांचं आयुष्य निरोगी राहावं, त्यांची उंचच उंच प्रगती व्हावी आणि एक देशाला अजून एक चांगलं युवा नेतृत्व लाभत आहे हे नेतृत्व अजरामर राहावं यासाठी निश्चित आम्ही आज या वाढदिवसाच्या निमित्त इथे प्रार्थना करत आहोत. खूप खूप धन्यवाद सुजात दादा, आपणास खूप खूप शुभेच्छा.